वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ, आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संकष्टी चतुर्थीचं महत्व काय, फायदे काय आणि कथा। तर आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत। प्रत्येक मराठी महिन्याची वद्य चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाते। गणेश भक्त या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करत असतात आणि गणपतीचे नामस्मरण करून संकष्ट चतुर्थीचे व्रत हे आचरले जाते। गणपती उपासकांसाठी संकष्ट चतुर्थीला अधिक महत्व असते आणि चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो। महाराष्ट्रात प्रत्येक शहरात चंद्रोदयाची वेगवेगळी ही वेळ असते। तर वेगवेगळी वेळ असल्याने त्या त्या वेळेनुसार चंद्रोदय झाल्यानंतरच नैवेद्य दाखवला जातो आणि यानंतरच गणेश उपासक भाविक दिवसभराचा उपवास हा सोडत असतात। तर संकष्टी चतुर्थीचे महिला आणि पुरुष यांच्यापैकी कोणीही हे व्रत करू शकते। काही जण मिठाची चतुर्थी करतात तर काही जण पंचामृती चतुर्थी करतात। या दोन्ही व्रतांसाठी चंद्रदर्शन महत्वाचे असते। दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवायचा आहे। यासाठी मोदक करण्याची पद्धती आहे, त्यानंतर भोजन करायचे आहे। या व्रताचा कालावधी आमरण 21 वर्ष किंवा 1 वर्ष असा आहे। व्रतराज या ग्रंथात हे व्रत सविस्तर सांगितले गेलेले आहे। तर मिठाची चतुर्थी आणि पंचामृत चतुर्थी म्हणजे काय? तर मिठाच्या चतुर्थीसाठी 21 मोदक करत असतात। यात एक मोदक मिठाचा असतो आणि बाकीचे 20 मोदक हे गुळाचे बनवले जातात। गणपतीला गुळाच्या मोदकाचा एका मोदकाचा प्रतिकात्मक नैवेद्य दाखवतात। नंतर डोळे झाकून सर्व मोदक एका थाळीत ठेवले जातात आणि व्रत करणारी व्यक्ती एक एक करून मोदकाचे सेवन करते। यात ज्या क्षणी मिठाचा मोदक येतो त्यावेळी तो मोदक खाऊन पुढचे जेवण आपल्याला थांबवायचे असते। बाकीचे मोदक न खाता तुम्ही गायीलाही तुम्ही खाऊ घालू शकता। तर पंचामृती चतुर्थीसाठी गायीचे दूध आणि या दुधापासून तयार केलेल्या तुपाचा वापर करून संपूर्ण स्वयंपाक हा केला जातो। आज खूप जण संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात, खास करून गणेश भक्त करतातच। हे व्रत करण्यामागे असं काय घडलं आहे की हे व्रत केल्याने समाधान प्राप्त होते? तर फार पूर्वी यादव कुळामध्ये सत्राजित नावाचा एक राजा होऊन गेला। त्याने 100 वर्ष सूर्योपासना करून सूर्यास प्रसन्न करून घेतले। प्रसन्न होऊन सूर्याने त्याला दिव्य समंतक मणी दिला। हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता। या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई। त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्र भोजन घालायचा आणि सत्राजिताकडील समंतक मण्याविषयी भगवान श्रीकृष्णाला समजल्यावर भगवान श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली। सत्राजिताने तो मणी देण्यास नकार दिला। पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधू प्रशेन हा समंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला असता एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले व तो दिव्य मणी पळविला। पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारून तो समंतक मणी आपल्या कन्याच्या गळ्यात बांधला। इकडे प्रसेन समंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे कृष्ण कारस्थान असल्याचा आरोप केला। ही गोष्ट भगवान कृष्णास कळली। आपल्याकडील चोरीचा आळ दूर करण्यासाठी मग भगवान कृष्ण प्रसेनाच्या शोधार्थ निघाला। प्रसेनाला शोधत भगवान कृष्ण अरण्यात येऊन पोहोचला। पाहतो तर काय एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला जवळच सिंहाच्या पाऊलखुणा उमटल्या होत्या। त्यांचा माग काढीत भगवान कृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचला व समंतक मणी शोधू लागले। अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवंताच्या कन्येने ओरडावयास सुरुवात केली। तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला। त्याने भगवान कृष्णावर हल्ला केला। त्या दोघांचे युद्ध 21 दिवस चालले होते, त्यामुळे द्वारकेत घबराहट झाली। गोकुळात नंद यशोदेला या युद्धाची वार्ता कळली तेव्हा ते भगवान कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले। त्यांनी संकटहर्त्या श्री गणेशाची संकष्टी चतुर्थीचे व्रत निष्ठापूर्वक केले।
श्री गणेशाच्या कृपा प्रसादाने भगवान श्री कृष्णास विजय प्राप्ती झाली आणि जांबुवंताने शमंतक मणी आणि आपली कन्या जांबुवंती श्री कृष्णास दिली. गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि भगवान कृष्णावर शमंतक मणी चोरल्याचा आळ आला. त्याचे कारण असे सांगतात की पूर्वी भाद्रपदात गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना वाटेत उमटलेल्या गायीच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्या पाण्यात भगवान कृष्णाने चंद्र पाहिला होता आणि श्री गणेशाने चंद्रास दिलेला शाप भगवान श्री कृष्णास अशा प्रकारे भोवला होता. परंतु संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या प्रभावाने भगवान श्री कृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला. श्री कृष्णाने शमंतक मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजिताने भगवान कृष्णाची क्षमा मागून आपली कन्या सत्यभामा भगवान श्री कृष्णास दिली. दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थी संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकट हरत्या श्री गणेशाची कृपा आपल्याला ही लाभत असते. भक्तांची संकटे दूर होतात, त्यांच्या मनोकामना देखील पूर्ण होतात. चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांचे विशेष असे मंत्रांचे पठण केले जाते. तर संकष्टी चतुर्थीची कथा काय आहे? एकदा गणपती उंदरावरती बसून घाईघाईने जात असताना घसरले तेव्हा त्यांना पाहून चंद्र उपहासाने हसले. ते पाहून गणपतीला चंद्रांचा फार राग आला. त्या रागाच्या भरात गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही, जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल. गणपतीचा हा शाप ऐकून चंद्र भयभीत झाला आणि व क्षमा करून शाप मागे घ्या असे विनवणी करू लागला. गणपती ऐकत नाहीत हे जेव्हा चंद्राच्या लक्षात आले तेव्हा चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपती बाप्पाने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले गेले. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे. तर तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्री कृष्णावर शमंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे. अबाल वृद्ध स्त्री पुरुषांनी सर्वांनी करवायचे हे एक साधे आणि अगदी सोपे पण शीघ्र फलदायी व्रत आहे. चंद्राने तप करून गणपतीला प्रसन्न करून घेतल्याने चंद्र दर्शनाचे महत्व आहे आणि या संकष्ट चतुर्थीचे भरपूर असे अनन्य महत्व आहे. तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढेच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन एका माहिती